माननीय सुप्रीम कोर्ट यांनी 6 जुलै 2017 रोजी बोगस आदिवासी संदर्भात निर्णय दिलेला आहे की बोगस आदिवासीवर गुन्हे दाखल करावे आणि त्यांनी घेतलेले जे काही फायदे आहेत ते पुन्हा घ्यावेत, परंतु शासनाने त्या संदर्भात एक समिती नेऊन त्यांना 11 महिन्याच्या मुदतीवर त्यांना अतिरिक्त केलं गेलं। परंतु 29 नोव्हेंबर 2022 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवृत्ती वेतन आणि कायमस्वरूपी करण्याचे ठराव केला, परंतु हा सुप्रीम कोर्टाचा अवमान असून हा जो निर्णय दिलेला आहे हा आदिवासींच्या तोंडाला पाणे पुसणारा निर्णय दिलेला आहे आणि जो काही निर्णय दिला आहे तो अतिशय चुकीचा दिलेला आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी उप आंदोलनासाठी आलेलो आहोत।